अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ते पिंपळगाव जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ग्रामस्थांमार्फत हे रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे। फत्तेपूर ते पिंपळगाव जवळील महामार्ग बनवताना एस्टिमेटमध्ये दर्शवल्याप्रमाणे खडी न वापरता मोठे दगड वापरले जात आहे, तसेच माती मिश्रित मुरमाचा वापर देखील होत असल्याचा आरोप माजी उपसरपंच आणि आत्ताचे फत्तेपूर ग्रामपंचायत सदस्य आत्माराम गावंडे यांनी जेजेएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे आणि संबंधित ठेकेदारावर देखील कारवाईची मागणी ते करत आहेत। फत्तेपूर पिंपळगाव रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम चालू असून रस्त्यावर मोठे मोठे दगड आणून खाली दाबल्या जात आहे। त्यांच्या सुपरवायझरला आम्ही सांगितलं की मुरुम टाक्याचा सांगितलं, परंतु मोठे मोठे दगड येत आहे। सुपरवायझरने त्यांच्या साहेबांना फोन लावला, त्यांचे साहेब आम्हाला सांगता की रोलिंगच्या टायमाला आम्ही मजूर लावून हे दगड बाहेर काढू, पण आम्हाला आज रोजी असं दिसतं आहे की हे दगड जे आता दाबले गेले आहे ते बाहेर निघणार नाही। याची तक्रार तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याकडे केली? त्यांच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली नाही, त्यांचे आता जे साहेब लोक होते त्यांच्याशी आम्ही बोललो ते, परंतु आमच्याशी काही एक शब्द बोलायला तयार नव्हते। त्यांचे सुपरवायझर भेटले, त्यांच्या सुपरवायझरला सांगितलं आम्ही की तुमच्या साहेब लोकांना सांगा, ठेकेदारांना सांगा की हे एवढे मोठे मोठे दगड जे दाबत आहे हे योग्य नाही, साईड पट्ट्यांनी मुरुम टाकायला सांगितलं आम्ही त्यांना। तरी त्यांच्या रोडच्या ठेकेदाराने याकडे लक्ष देऊन योग्य त्या रीतीने काम करावे, अन्यथा आम्ही काम बंद केलेलंच आहे आणि याच्यापुढे काम चालू होऊ देणार नाही। आपण बघताय एका बाजूला दगड मिश्रित मुरुम टाकला जातो आणि एका बाजूला माती टाकली जाते, असा तुमचा आरोप आहेत का? आरोप म्हणजे आहेच ना, दिसतंय ना, एका साईडनं पूर्ण माती आहे, एका साईडनं मुरुम सांगता ते मोठे मोठे दगड टाकताय, आणि साईड पट्ट्यांचं काम चालू असताना शेतीला लागून जे भराव टाकताय रोडवाले, ते शेतकरी त्यांना मागणी करताय की आमचं शेतीचं जे पाण्यामुळे वरतून पावसामुळे नुकसान होतं आम्हाला जेसीबीनं खोदून चारी काढून द्या, ते त्यांना हाव सांगता काढून देत नाही। बऱ्याचशा लोक जे ठिबकच्या नळ्या कपाशी मका यांचं नुकसान झालेलं आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।